गाठ न मारतासुद्धा फुगा कसा टांगायचा ते आज आपण बघू यासाठी आपल्याला पाच बाय पाच सेंटीमीटरचा एक कार्डबोर्ड फुगा धागा आणि कात्री लागेल एरवी आपण फुगा फुगवल्यावर त्याला गाठ मारतो पण एकदा मारलेली गाठ सोडणं जवळजवळ अशक्य असतं आणि त्यामुळे हा फुगा आपण पुन्हा वापरू शकत नाही आणि नाईलाजाने तो फेकून द्यावा लागतो पण यावर आपण एक सोपा उपाय बघू या कार्डबोर्डला मध्यभागी एक छोटंसं छिद्र पाडून घ्या आणि फुगा फुगवल्यावर हा धागा अशा पद्धतीने त्याच्या तोंडाशी गुंडाळा नंतर हा धागा या छिद्रातून ओवून घेतला की फुग्याचं हे तोंड अशा पद्धतीने दुपदरी होऊन बंद होऊन जाईल आणि गाठ न बांधतासुद्धा याच्यातली हवा बाहेर येणार नाही आता हा फुगा जर पूर्ववत हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो अलगदपणे बाहेर काढू शकता आणि तो पुन्हा ओवल्यानंतर हा असा टांगू शकता अगदी बराच वेळसुद्धा हा फुगा टांगून ठेवला तरीही याच्यातली हवा बाहेर पडत नाही फक्त एकच एक नाही तर तुम्ही असे आणखीनही फुगे एकमेकांसोबत बांधू शकता म्हणजे ते तुम्हाला पुन्हा वापरता येतील अशा पद्धतीने हा फुगा पुन्हा बाहेर काढला की ह्याच्यातली हवा सोडल्यानंतर तुम्ही तो पुन्हा वापरू शकता आणि गंमत म्हणजे या फुगासोबत तुम्ही खेळूही शकता